कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। संत तुकाराम मंदिरात गाथा पारायण सोहळ्याचे उत्साहात प्रारंभ करण्यात आला। संत तुकोबारायांची गाथा म्हणजे पाचवा वेद। उद्धव महाराज नेवासा येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बीजेच्या निमित्ताने गाथा पारायण सोहळा शुक्रवार दिनांक 15 मार्च पासून उत्साहात संपन्न करण्यात आला। संत तुकाराम महाराजांनी निर्माण केलेली गाथा हा पाचवा वेद असल्याचे प्रतिपादन सोहळ्याचे संयोजक हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडळी यांनी यावेळी बोलताना केलं। श्री संत गंगागिरी महाराज व ब्रह्मलीन गुरुवैद्य नारायणगिरी महाराज, ब्रह्मलीन बंसी महाराज तांबे, गुरुवैर्य एकनाथ स्वामी महाराज, परमश्रद्धेय भास्करगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व संयोजक हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 8 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये पहाटे काकडा भजन विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 7 ते 11:30 गाथा पारायण सोहळा, दुपारी 3 ते 5 संगीत भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे। 8 दिवस चालणाऱ्या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ प्रमुख म्हणून हरिभक्त पारायण नामदेव शास्त्री महाराज जाधव व हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज नांगरे हे सेवा देणार आहे। शुक्रवारी दिनांक 12 मार्च रोजी हरिभक्त पारायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या सकाळी 10 ते 12 या वेळेत होणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने गाथा पारायण सोहळ्याचे सांगता होणार आहे। तर या सोहळ्याच्या कालावधीत भाविकांनी कीर्तन महोत्सवात होणाऱ्या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भक्त परिवार व नेवासा ग्रामस्थांनी केलं आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज उत्सवाच्या निमित्तानं श्री क्षेत्र नेवासा तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी वार्षिक नियमाप्रमाणे आज गाथा पारायणाला प्रारंभ झाला। प्रतिवर्षी हा सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी नेवासा फाटा परिसर व पंचक्रोशीतील भाविकांच्या सहभागाने पार पडतो। जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिराची स्थापना वैकुंठवासी बनशी महाराज तांबे यांच्या प्रेरणेतून, परब्रह्म स्वरूप सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि या मंदिराचे संस्थापक वैकुंठवासी एकनाथ स्वामी महाराज यांच्या पुढाकारात नेवासा ग्रामस्थांच्या सहकार्यातून 1986 साली मंदिराची स्थापना झाली। तेव्हापासून हा तुकाराम महाराज बीजेचा उत्सव प्रतिवर्षी अतिशय आनंदात साजरा होतो। याही वर्षी जवळजवळ 200 भाविक महिला आणि पुरुष पारायणासाठी बसलेले आहेत। दररोज सायंकाळी आपल्या नेवासा या ठिकाणी नव्याने स्थापन झालेले सद्गुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान संचलित वसायदान विद्या मंदिर आणि आमच्या या शाळेचे जवळजवळ 80 विद्यार्थी हे नियमानं सायंकाळी 4:30-5 वाजता भव्य हरिपाठ करणार आहेत आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये नियोजित दररोजची कीर्तनं पार पडतील। 9 वाजता रात्री दररोज नियमाने महाप्रसादाचाही कार्यक्रम होणार आहे। मान्यवर अन्नदात्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे, त्यामुळे यावर्षी सप्ताह हा मंदिराच्या बाहेरील प्रांगणात पार पडणार आहे आणि तो पार पडत असताना आलेल्या सर्व भाविकांना कीर्तनानंतर महाप्रसाद देण्याचं नियोजन आमच्या नेवासा ग्रामस्थांनी आणि मान्यवर अन्नदात्यांनी केलेलं आहे। तेव्हा मी सर्व अन्नदाते व ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो व सर्व भाविकांना आवाहन करतो की आपण अधिकाधिक या कार्यक्रमामध्ये यावं। आज दिनांक 15 तारखेपासून हा सप्ताह सुरू झाला आणि 22 मार्च 2019 तारखेला तुकाराम बीज आहे, त्या दिवशी सकाळी 10 ते 12 आल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे। आपण या उत्सवाचा आणि महाप्रसादाचा कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती। धर्मदाराम महाराज गाथा पारायण या ठिकाणी सुरू आहे आणि आपण सगळेजण जाणतो वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांच्या गाथेचं महत्व हे फार मोठं आहे। म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये माऊलींची ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं एकनाथी भागवत आणि तुकाराम महाराजांची गाथा याला प्रस्थानत्रयी मानलं जातं। पैकी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सर्वसामान्य माणसाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत तत्वज्ञानाचा उपदेश, मानवी जीवनाचा उपदेश केलेला आहे।
आमचे सद्गुरु नारायणगिरीजी महाराज असं म्हणायचे की ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृताचं प्राकृत केलं आणि तुकाराम महाराजांनी तेच तत्वज्ञान शेतकऱ्याच्या भाषेत मांडलं. अत्यंत सर्वच विषयावर तुकोबारायांनी विस्तृत असं मार्गदर्शन आणि भाष्य या निमित्तानं केलेलं आहे. तेव्हा अशा या तुकोबारायांच्या पंचमवेद असलेल्या गाथेचं चिंतन या ठिकाणी या निमित्तानं पारायणाचा हा योग आहे. आपण सर्वांनी त्या पारायणामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं अशी विनंती. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा.